नमस्कार तर मित्रांनो जसं मी तुम्हाला काही दिवसांआधी सांगितलेलं की तुम्हाला ह्या चॅनलचा सर्वात पहिला क्यू एन ए व्हिडिओ बघायला भेटेल तर हा तो व्हिडिओ आहे व ह्याच्यासाठी आपण चॅनलवरती एक पोलही ठेवलेला ज्या पोलमध्ये मी तुम्हाला विचारलेलं की तुम्हाला लाईव्हमध्ये पाहिजे हा क्यू एन ए व्हिडिओ की एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर पन्नास पन्नास पर्सेंट वोट आलेले पन्नास टक्के लोक म्हटलेले लाईव्ह पाहिजे पन्नास टक्के म्हटलेले व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पाहिजे आता दोघांमध्येही करण्याचं शक्य नाही आहे म्हणून आता सध्या तुम्हाला हा क्यू एन ए व्हिडिओ एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बघायला भेटेल पण लाईव्ह ही नक्की आपण एक व्हिडिओ करूया तुम्हाला आता लवकरच आपल्या चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओजही बघायला भेटतील तर आता सध्या आपण हे क्यू व्हिडिओला ए स्टार्ट करूया काही प्रश्न आहेत तुमचे जे तुम्ही सोशल मीडियाद्वारे इंस्टाग्रामद्वारे व यूट्यूबद्वारे मला विचारले त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्वात पहिला प्रश्न आहे तो टेक टोनिशकडनं टेक टोनिशकडनं तर टेक टोनिशने विचारलं की तुझं वय काय आहे तर माझं वय सध्या आता अठरा रनिंग आहे एटीन रनिंग माझं वय चालू आहे नंतरचा प्रश्न आहे तू इंस्टाग्रामवरनं वरुण गोर्डे हे विचारतात तुझ्या घराच्या घराच्यांनी सपोर्ट केला का तुला काही वस्तू विकत घेला तर सगळ्यात पहिले तर मी तुला सांगू इच्छितो की हा जो चॅनल आहे जेव्हा मी स्टार्ट केलेला दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं जेव्हा मी चॅनलवरती व्हिडिओ शूट करायचो ते एक साध्या फोनने शूट करायचो जो मायक्रोमॅक्सचा फोन होता त्यात एट मेगापिक्सलचा कॅमेरा होता व ट्रायपॉडही नव्हता तेव्हा माझे काही जे मित्र होते ते त्यांच्या हाताने हा मोबाईल होल्ड करून व्हिडिओ शूट करायचो म्हणून स्टार्टिंग स्टार्टिंगला मी कोणतीही वस्तू विकत नाही घेतली व नंतर हळूहळू ट्रायपॉड झालं झालं ही ग्रीन स्क्रीन तुम्हाला जे बॅकग्राऊंड ला बघायला भेटते या सगळ्या गोष्टी हळूहळू विकत घेतल्या जर तुम्ही विचार करता एक नवीन चॅनल क्रिएट करायचा तर लगेच सगळ्या गोष्टी विकत नका घेऊ हळूहळू तुम्ही गोष्टी विकत घ्या आणि प्रश्न राहिला ते म्हणजे की घरच्यांनी विकत घ्यायला मदत केली का नाही तर सध्या तर मी जेवढ्या पण यूट्यूबसाठी गोष्टी विकत घेतल्यात हे सर्व यूट्यूबच्याच आलेल्या पैशांद्वारे विकत घेतल्यात म्हणजे आत्ता आपला जो चॅनल आहे तो मॉनिटाईज तर नाही आहे पण जे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपपन्ना पैसे भेटतात काही स्पॉन्सर्ड व्हिडिओज केल्याचे जे पैसे भेटतात त्या पैशांनीच मी या चॅनलसाठी स्क्रीन वे व ट्रायपॉड वगैरेसारख्या वस्तू बाय केल्यात आता सध्या जेवढ्या वस्तूची गरज आहे तेवढ्याच वस्तूने आपण व्हिडिओ स्टार्ट करू शकतो जर तुमच्याकडे काहीच नसेल तुम्ही तुमच्या साध्या स्मार्टफोनच्या कॅमेरानेही व्हिडिओ स्टार्ट करू शकता तर नंतरचा प्रश्न आहे तो, तो रामकृष्ण शिंदे यांच्याकडनं त्यांनी विचारले भाई एज्युकेशनल बॅगग्राऊंडबद्दल सांग तुझं आता सध्या माझा एज्युकेशनल बॅगग्राऊंड म्हणजे मी आता सध्या डिप्लोमा करतो आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयर माझं रनिंग आहे आता सेकंड इयरची माझी लास्ट सेमिस्टर संपेल व्हायच्यानंतर नंतर मी थर्ड इयरला जाईल म्हणजे तुम्ही दोघांच्या मध्ये समजू शकता ह्या टायमाला मी आता थर्ड इयरला जाईल ही एक्झाम झाली का तर हे माझं काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे टेन्थनंतर नंतर मी डायरेक्ट डिप्लोमा केला आहे त्याचा आता सेकंड इयरचं लास्ट सेम चालू आहे नंतरचा प्रश्न येतो विक्रांत नखाते वन सेवन सेवन ऑफिशियल यांच्याकडनं इंस्टाग्रामवरती त्यांनी प्रश्न विचारला आहे कोणत्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करतात तर हा जो व्हिडिओ आहे मी प्रत्येक जे व्हिडिओ आहेत आपले ते, ते रेडमी नोट सेवन प्रो ह्या मोबाईलवरनं शूट करतो जो मी सध्या टेन झाल्यानंतर बाय केलेला मोबाईल होता एक मिड रेंजमधला हा स्मार्टफोन होता व दोन हजार एकोणीसचा हा सगळ्यात सोल्ड केला गेलेला स्मार्टफोन होता शावमीकडनंतर व तेव्हा ह्या स्मार्टफोनची हाईप खूप जास्त होती रेडमी नोट सेवन प्रोची म्हणून तेव्हा मी तो बाय केलेला व आतापर्यंतही एक चांगल्या प्रकार हा स्मार्टफोन चालतोय मला ह्याच्यामध्ये जास्त काही लॅग आणि हँग वगैरे नाही बघायला भेटल हो कधी कधी हा जो स्मार्टफोन आहे तो हिटही होतो पण जर तुम्ही फुल चार्जिंग करून व्हिडिओ वगैरे शूट करत असाल तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही बघायला भेटणार व जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती कशी मेंटेन राहते हे जे व्हिडिओज आहेत हे मी स्मार्टफोनच्या मेन कॅमेऱ्यानं शूट करत आहे थर्ड पार्टी ॲप आहे तो ओपन कॅमेरा नावाचा असा त्याच्यानंतर तुम्ही शूट केलं तुम्हाला फोर के क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारचे व्हिडिओज बघायला भेटतील व जो माईक आहे तोही ओपन कॅमेऱ्याने सपोर्ट होतो स्मार्टफोनला जो स्मार्टफोनचा मेन कॅमेरा आहे तो माईकला सपोर्ट नाही करत पण हा जो थर्ड पार्टी ॲप आहे जर तुम्ही व्हिडिओ शूट केले तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओजही बघायला भेटतील नंतरचा प्रश्न तो डिजिटल मराठीकडनं की मोबाईल कोणता यूज करतो तर व्हिडिओसाठी व यूज करण्यासाठी मी एका सेम मोबाईल यूज करतो रेडमी नोट सेवन प्रो त्याच्याने मी व्हिडिओ शूटही करतो एडिटही करतो बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याही ह्याच मोबाईलवरून करतो नंतरचा प्रश्न येतो वरुण गोर्डेनकडनं त्यांनी विचारले यूट्यूबवरती की टेन्थला तुला किती पर्सेंटेज होते तर टेन्थला मला जे पर्सेंटेज होते ते सेवंटी सिक्स पॉईंट एटी पर्सेंट होते नंतरचा प्रश्न येतो अरुण मुरकुट यांच्याकडनं त्यांनी यूट्यूबला प्रश्न विचारला आहे की भाई तुझा टेन्थचा क्लास कोणता होता मी विघ्नेश आहे तर विघ्नेश मला माहिती आहे हा माझ्या क्लासमधलाच फ्रेंड आहे क्लासचाच मित्र आहे माझा तर माझा जो दहावीचा क्लास होता क्लास है। तो माय स्टार ट्युटोरियलचा क्लास होता त्याला माहिती असेल जो क्लासमधलाच मित्र आहे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे नंतरचा आपला प्रश्न येतो मराठीचा मास्टर ह्या यूट्यूब चॅनलकडनं त्यांनी विचारलं की खूप छान व्हिडिओ असतात तुझे रिप्लाय देशील असे सोशल मीडिया हँडल है सांग तुझे तर मी जे सोशल मीडिया हँडल याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तो प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनने तुम्हाला बघायला भेटतात तेच मेन आहेत एक मराठी डेकी नावाचा बघायला भेटेल मग एक माझा पर्सनल सोशल मीडिया हँडल दिलं आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा मला माहिती आहे मी तुम्हाला रिप्लाय नव्हता दिला तर ज्यांचा हा प्रश्न आहे त्यांना मी आता सध्या रिप्लाय केला आहे जे सोशल मीडिया हँडल आहेत जो माझा मेन अकाउंट आहे मराठी डेचा इंस्टाग्राम अकाउंट त्याच्यावरती मी सध्या जास्त ॲक्टिव्ह नाही आहे पण मला ह्याच्याबद्दल खेळ आहे मी लवकरच तुमचे सर्व मेसेजेसचे रिप्लाय देईल आता सध्या मी काही व्हिडिओज क्रिएट करण्यामध्ये बिझी होतो म्हणून हे जे सोशल मीडिया ॲप होतं इंस्टाग्रामवरचं जो अकाउंट होता मराठी डेकीचा त्याच्यावरती मी सध्या ॲक्टिव्ह नव्हतो पण तुमचे जे प्र मेसेज तुम्ही केलेलं त्याचा मी रिप्लाय तुम्हाला दिलेला आहे नंतरचा आपला प्रश्न येतो म मिस्टर मीर थ्री झिरो झिरो थ्री टू झिरो झिरो थ्री तर इंस्टाग्राम वरती प्रश्न विचारला आहे की न्यूज प्लीज तर ही जी टेक न्यूज आहे आपण मागे स्टार्ट केलेली चॅनलवरती व आता सध्या ही न्यूज आपण थांबवले याच्याबद्दल मला निश्चितच खेद आहे पण आता मी सध्या जे व्हिडिओज आहेत ते शॉर्ट्सवरती व जे ओरिजनल व्हिडिओज असतात टेक व्हिडिओज असतात त्यांच्यावरती फोकस करतोय पण लवकरच तुम्हाला या चॅनलवरती टेकन्यूजही परत बघायला भेटतात आता मी एक्झॅक्ट डेट्स तर नाही सांगू शकत की कधीपासून न्यूज स्टार्ट करू शकतो माझं असं म्हणणं आहे की जी टेक्न्यूज आपण कवर करतो त्या सोबत जे मेन व्हिडिओजत असतात जे ओरिजनल टेक व्हिडिओज असतात जे टेक कॉन्टेंट असतील जसं का बॅटरी वगैरेच्या टिप्स झाल्या प्रोसेसर वगैरे हे सर्व जे मेन मेन टिप्स असतात ह्या सगळे राहून जातात त्या टेक्निक्सच्या ह्याच्यामध्ये म्हणून मी सध्या टेक्निक्स स्टॉप केली आहे पण तुम्हाला निश्चितच लवकर टेक्निक्स बघायला भेटेल कदाचित शॉर्ट्सच्या फॉरमॅटमध्ये किंवा एक व्हिडिओच्या फॉरमॅटमध्ये तुम्हाला टेक्न्यूज परत बघायला भेटेल नंतरचा प्रश्न तो डिजिटल मराठीकडनं यूट्यूबला प्रश्न विचारला की व्हिडिओज कोणत्या मोबाईलमधनं शूट करतो तर खूप साऱ्या लोकांनी हाच सेम प्रश्न विचारला आहे व्हिडिओज कोणत्या मोबाईलमधनं शूट करतो तर मी आधीही म्हटलं तुम्हाला की हा जो रेडमी नोट सेवन प्रो स्मार्टफोन आहे ह्याच्यानी मी ह्याच्या बॅक कॅमेराने व्हिडिओ शूट करतो जो बॅक कॅमेरा आहे ह्याचा तो तुम्हाला फोर्टी एट मेगापिक्सलचा बघायला भेटतो फोर्टी एट प्लस फाय फोर्टी एट प्लस फाय किंवा फोर्टी एट प्लस एट मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे त्याच्यानीच मी सर्व व्हिडिओ शूट करतो नंतरचा प्रश्न येतो हर्ष शेवालेकडनं यांनी प्रश्न विचारला आहे की भाऊ तुझे टेक व्हिडिओज सोडून भाऊ तुला टेक व्हिडिओज सोडून दुसरे कोणते व्हिडिओज बनवायला आवडतात तर आता सध्या ह्या चॅनलवरती आपण फक्त टेक व्हिडिओज क्रिएट करतो पण टेक ऐवजी मला कोणते व्हिडिओज बनवायला आवडतात तर ब्लॉग वगैरे तर मी कधी ट्राय नाही केले पण जे गेमिंग व्हिडिओज असतात ते मला बनवायची खूप इच्छा आहे व कदाचित फ्युचरमध्ये आपण एक गेमिंग चॅनल स्टार्ट करू शकतो ज्या चॅनलवरती सर्व प्रकारचे तुम्हाला गेम खेळताना मी बघायला भेटेल तर सध्या तरी ह्याच्याबद्दल काही प्लॅन नाही आहे माझा पण भविष्यामध्ये इन केस कदाचित गेमिंग चॅनलही स्टार्ट करू शकतो तर टेक ऐवजी मला गेमिंग व्हिडिओज क्रिएट करण्यामध्ये गेमिंगमध्ये लाईव्ह वगैरे जाण्यामध्ये ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे पण आता सध्या फक्त आपण टेक व्हिडिओज क्रिएट करतो नंतरचा प्रश्न आहे तू इंस्टाग्रामवर ना माय सेल्फ रामकृष्ण हे विचारतात की हाऊ टू बीड प्रोकॅस्टिनेटिंग अबाउट यूट्यूब बिकॉज आय एम ऑल्सो थिंकिंग फ्रॉम वन इयर टू ओपन अ युट्यूब चॅनल बट कुडंट डू अंटिल नाव तर यांचा असा प्रश्न आहे की यांना खूप उत्सुक हे खूप उत्सुक आहे ते एक यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी पण आता सध्यापर्यंत एक वर्षापासून हे चॅनल क्रिएट नाही करू शकलेत खूप उत्सुकता आहे यांना क्रिएट करायची पण माझ्या मते हे स्टार्टिंग स्टार्टिंगला व्हिडिओज क्रिएट करायला घाबरते असतील तर तुम्हाला स्टार्टिंगला जो यूट्यूब चॅनल क्रिएट करायचा तुम्ही तुमचं इंटरेस्ट चूज करा तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे वाट त्या टॉपिकमध्ये एकदम बारीक टॉपिक तुम्ही चूज करा म्हणजे नीश कॉन्टेंटवरती फोकस करा आता सध्या युट्यूबला नीशसाठी खूप ग्रोथ आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही आपण उदाहरण घेतलं ब्लॉगचं तर ब्लॉगमध्येही तुम्हाला खूप सारे प्रकार बघायला पाहिजे जे सगळ्यात बारीक ब्लॉग आहेत जसं का लोकल ब्लॉग झाले मोठं ब्लॉग झाले सर्व जे प्रकार असतात त्यांच्यामधले सगळ्यात तुम्ही कोणताही एक निश चूज केला तर ते तुमच्यासाठी चांगलं ठरेल तर तुम्हाला ग्रो होण्यासाठी ते मदत करेल तुमचं जे काही इंटरेस्ट असेल त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ क्रिएट करायला स्टार्ट करा व लगेच तुम्ही सक्सेसफुल नाही होणार तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल खूप टायमापर्यंत थांबावं लागेल लगेच तुम्ही सक्सेसफुल नाही हो शकत म्हणून जर तुम्ही विचार करताय की मी आता यूट्यूब चॅनल क्रिएट करेल व एक दोन महिन्यामध्ये मी लगेच सक्सेसफुल होऊन जाईल तर असं नाही हा खूप मोठा गेम आहे तुम्हाला इथे खूप जास्तीत जास्त टाईम द्यावा लागेल तुमचा पण हे यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्याही कंटिन्यू ठेवा फक्त यूट्यूब चॅनल क्रिएट केल्या म्हणून फक्त युट्यूबसाठीच पूर्ण टाईम नका तर हेच माझं तुमचं उत्तर हेच माझं उत्तर राहील तुमच्यासाठी तर सगळ्यात पहिले एकदम सोपं आहे तुमचा जो स्मार्टफोनचा कॅमेरा आहे तो तुम्ही घ्या त्याच्यामध्ये चांगले व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज रेकॉर्ड होतात व एक यूट्यूब चॅनल क्रिएट करायला लागा तर माझ्या मते हा जो होता जो आपला शेवटचा प्रश्न होता तर हे काही जे प्रश्न होते ले ले है माजा माजा ते तुम्ही मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबद्वारे विचारलेले ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे भेटली असतील ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील माझ्या संबंधित माझ्या चॅनलशी संबंधित तुम्ही ते आत्ताही कमेंट्समध्ये विचारू शकता प्रश्न राहिला ते म्हणजे लाईव्ह व्हिडिओचा तो जो लाईव्ह व्हिडिओ आहे तो आपण कदाचित कोणत्या स्मार्टफोनची जी लॉन्च इव्हेंट असते तीही आपण लाईव्ह एकसाथ बघू शकतो आता सध्या लाईव्हसाठी मी तयार नाही आहे पूर्णपणे कारण लाईव्हमध्ये आपल्याला डायरेक्ट इंटरॅक्ट करावं लागतं हा जो व्हिडिओ आहे तो मी आता सध्या एकटा शूट करतो एकटा एडिट करतो आहे मला ह्याच्यामध्ये डायरेक्टली तुमच्याशी इंटरॅक्ट नाही करायला भेटत पण लाईव्ह नक्कीच मला बनवण्याची इच्छा आहे म्हणजे आपले लॉन्च इव्हेंट असतात स्मार्टफोनचे ते आपण एक साथ लाईव्ह करू शकतो आता सध्या जो पण अपकमिंग लॉन्च इव्हेंट असेल स्मार्टफोनबद्दलचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला नोटिफिकेशन देईल इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबच्या कम्युनिटी टाईममध्येही टाकून देईल की हा जो इव्हेंट आहे तो आपण एक साथ लाईव्ह बघू शकतो व तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचे काही प्रश्न असेल त्या इव्हेंटशी संबंधित किंवा त्या लाईव्हशी संबंधित तुम्ही तिथेही मला विचारू शकता तर सध्या हा जो कि वेने तो आपला संप पूर्ण झालेला आहे याच्या नंतरचा की वेने तुम्हाला कधी बघायला भेटेल त्या माझ्यामध्ये दोन हजार सबस्क्रायबर्स झाल्यावरती तुम्हाला नंतरचा की वेनेने व्हिडिओ बघायला भेटेल आणि लाईव्हचं जसं मी तुम्हाला सांगितलं कोणताही जो स्मार्टफोनचं लॉन्च इव्हेंट असेल त्याच्याबद्दल आपण लाईव्ह करू शकतो तर माझ्या मते तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं भेटली असेल व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर हे चॅनलला आता सबस्क्राईब करा बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा कारण मराठी एके हा जो चॅनल आहे इथे तुम्हाला असेच डेली मराठी एक व्हिडिओज दिले जातात आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र